आर्थिक संकटात सापडलेल्या कर्णाला बँकेच्या अडचणीत वाढ झाली असून बुधवारी ठेवीदारांनी बँकेच्या महाशाखेत जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर शुक्रवारी माजी खासदार किरीट सोमय्या आणि भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बँकेत घोटाळा झाल्याचं आता उघडकीस आलं आहे असं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा घोटाळा आता उघडकीस आला आहे. 59 म्हणजे 59 बोगस बेनामी अकाउंट उघडून 125 कोटीहून अधिक कोटी रुपयाचे कर्ज जे बँकेचा संचालक मंडळाने लंपास केलं यासंबंधी रिझर्व्ह बँकेने आपलं स्पेशल ऑडिट करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. सहकार आयुक्तांनी हे चेक करून हा घोटाळा कन्फर्म केला आहे. काल कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रिझर्व्ह बँकेने बोलवलं होतं, त्यांना ताकीद दिली आहे, या संबंधी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या 10 दिवसात आमचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह आम्ही या विषयाचा पाठपुरावा केला होता. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधात सहकार आयुक्ताशी चर्चा केली होती. आता हा घोटाळा उघडकीस आला आहे. ताबडतोब याच्या संबंधी ऍडमिनिस्ट्रेटर नेमावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. या बँकेसंबंधी थोडी अधिक माहिती प्रशांत ठाकूर देणार. रायगड जिल्ह्यातल्या कर्नाळा बँकेच्या माध्यमातून पनवेल असेल, खारघर असेल, त्याचबरोबर महाड यासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या शाखा आहेत. या शाखांमधून गेल्या विशेषत्वानं 3 ते 4 महिन्यामध्ये आणि त्याच्याही आधीपासून खातेदारांना त्यांच्या मुदत ठेवीचे पैसे परत न दिले जाणं, त्यांच्या चालू खात्यावरील पैसे देण्याला पण विरोध केला जाणं, त्यांच्या खात्यावरून पैसे दिले जात नाहीत, RTGS करायचं तर RTGSच्याही साठी मोठे मोठ्या रांगा लावणं आणि त्यानंतरही RTGS न होणं, अशा पद्धतीच्या वारंवार सातत्यानं तक्रारी ज्या आल्या याच्या अनुषंगानं मी किंवा उरणचे आमदार सन्माननीय महेश बालदी यांनी मिळून सन्माननीय किरीटजी सोमय्या यांच्याकडे पाठपुरावा केला आहे आणि त्यानंतर सहकार खात्याकडे किंवा RBIच्याकडे केलेल्या पाठपुराव्याच्या अंती आता त्या बँकेच्या कारभारावरती किमान अंशी मर्यादा येतील, अंकुश येईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. महाड बँकेमध्ये असेल किंवा पनवेल असेल, खारघर किंवा अन्य सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्या बँकेच्या शाखा आहेत अशा सर्वच ठिकाणच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत आणि या अनुषंगानं शासनानं किंवा RBIनं त्या ग्राहकांना लवकरात लवकर त्यांच्या ठेवींच्या सुरक्षिततेविषयी आश्वस्त करणं आवश्यक आहे अशा पद्धतीची मागणी आम्ही सातत्यानं करतोय आणि प्रशासक नेमल्यानंतरच हे पूर्ण येऊ शकेल. या अनुषंगानं पुन्हा एकदा आज आम्ही सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलोय आणि त्यांच्या मार्फत देखील या संदर्भामध्ये RBIला त्यांनी विनंती करावी अशा पद्धतीचं आम्ही त्यांना आवाहन केलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.